अनेक वर्षापासून बुधगावमध्ये हिंदू आणि मुस्लिम सण एकत्र आणि एकजुटीने साजरे केले जात आहेत. यंदा आलेला गणेशोत्सव आणि मोहरम एकाच ठिकाणी बसवण्यात आले असून भक्तिभावानं हिंदू आणि मुस्लिम बांधव हा सण साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवत आहेत. कैलासवासी व्यंकटराव अण्णा पाटील सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणपतीची स्थापना आणि शाही मस्जिद जिंदाशाह मदारसाहेब दर्गा मुलानी परिवार यांच्या वतीनं पिराचे पंजे बुधगाव गावभाग येथे एकाच ठिकाणी बसवण्यात आले असून याची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा आणि जिल्हाधिकारी यांनी देखील बुधगावमधील या दोन्ही मंडळांचं कौतुक केलं आहे. मागील 3 वर्ष नवरात्र आणि मोहरम एकत्र येत असल्यानं दुर्गामातेची मूर्ती आणि मोहरमचे पंजे यांची स्थापना एकत्र केली जात होती. पीर आणि दुर्गामातेसमोर 9 दिवस हिंदू आणि मुस्लिम बांधव आनंदाने टिपऱ्याचा खेळ खेळून हे सण साजरे केले जात होते. यंदा मात्र गणपती आणि मोहरम हे सण एकत्र आले आहेत. गणपतीची मूर्ती आणि पीराच्या पंजांची स्थापना बुधगाव गावभाग येथे एकाच ठिकाणी करण्यात आली आहे. याची पूजा आरती हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन करतात तो क्षण अगदी डोळे दिपवणारा असतो. राजकीय नेते मंडळी देखील ह्या सणामध्ये सामील होण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येत असतात. बुधगावमध्ये साजरे होणारे सण म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि सर्व मानवतेला एकोप्याचा संदेश आहे. 2004 सालापासून आम्ही गणेशोत्सव मंडळाची सुरुवात केली आहे आणि गेल्या 3 वर्षापासून नवरात्र उत्सव आणि मोहरम आम्ही हिंदू मुस्लिम बांधव एक दिलानं आणि एकत्र काम करून आम्ही साजरा करत आहोत. तसंच या प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्र आलेले आहेत आणि गावात आम्ही एक आदर्श ठेवण्याच्या हिशोबानं आदर्श जोपासण्याच्या हिशोबानं मोहरम व गणेशोत्सव हिंदू मुस्लिम बांधव आम्ही एकत्र मिळून साजरा करीत आहोत आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळात हिंदू मुस्लिम बंधुभाव असंच हे आमच्या बुधगाव आणि पंचक्रोशीमध्ये असंच बंधुभाव जोपासला जावा अशा. गेली बरीच वर्ष आमच्या बुधगावात हिंदू मुस्लिम एकत्र आम्ही कुठले उत्सव असो, यात्रा असो, शिवजयंती असो, आमच्या सिद्धेश्वरी मंदिराची यात्रा असो, गणपती उत्सव असो, मोहरम असो, कुठलंही एक दिनानं करतो आणि आपल्या बुधगावच्या भल्याच आमच्या मंडळांनी सुद्धा हीच परंपरा जोपासावी और बुधगावच्या संपूर्ण नागरिकांनी ह्याला एकोप्याला साथ द्यावी आणि अशीच आमची बी भावना आहे की हीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि बुधगावात शांतता नांदू ही आम्ही त्यासाठी प्रयत्न करू.